ब्रेकफास्टला चाललोय. दिवस दिवस कितवा काय माहिती, रोज रोज काय मोजायचं, प्रत्येक दिवस नवा. डायलॉग चांगला आहे. मस्त आहे. काल आल्या आल्या त्यांनी फ्रूट डिश दिलेली, आता पण डिश आणून ठेवली आहे, आणि ऑमलेट सांगितलंय आणि मँगो मिल्कशेक. सहजच बाहेर पडलो सिटी टूरला, मग कळलं की चालण्यासारखं नाही आहे, बाईक घेऊया. बाईक घ्यायला गेलो तर तिथे मी एक ट्रिप बुक केली जी अर्धी झाली आहे आणि अर्धवट मी त्यांना जॉईन केलं, जेवलो आणि आता त्यांच्याबरोबर फिरणार आहे. एवढं अचानक ते पण बरेच जण शॉक झाले की हा असा कसा अचानक जॉईन झालाय. टूरचा पुढचा स्टॉप होता खाय डिन राजाची समाधी. खाय डिन हा ग्वेन राजघराण्यातला एक महत्वाचा राजा. या राजाला स्वतःचं समाधीस्थान भव्य दिव्य हवं होतं. राजाच्या 1922 च्या फ्रान्स भेटीमुळे युरोपियन आर्किटेक्चरचा त्याच्यावर प्रभाव पडला. त्यामुळे टूम ऑफ खाय डिनच्या डिझाईनमध्ये युरोपियन आर्किटेक्चर बघायला मिळतं. हे मॉन्युमेंट डोंगरावर असून जाण्यासाठी मुख्य रस्त्यापासून पायऱ्या बांधल्यात. राजाला आपलं टूम कॉन्क्रीट आणि लोहापासून बनवायचं होतं, त्यामुळे हे करड्या रंगाचं आहे. राजाच्या समाधीस्थानाचं बांधकाम 11 वर्ष सुरू होतं. 1925 मध्ये राजाच्या निधनानंतर त्याच्या मुलाने ते पूर्ण केलं. मुख्य दारातून आत गेलं की पायऱ्यांपाशी 2 ड्रॅगन आहेत. राजाचे रक्षक आणि इतर सैन्य हत्ती घोडे 2 रांगांमध्ये उभे केलेत. याचं वैशिष्ट्य म्हणजे ते संपूर्ण दगडात कोरलेले आहेत. या इथल्या इमारतीवर राजाचं जीवन आणि त्यातले काही महत्वाचे प्रसंग कोरलेत. इथे डोंगराच्या पायथ्याशी बरीच उदबत्त्या आणि हॅट्सची दुकानं आहेत, आणि विशेष म्हणजे आपल्या डोळ्यांसमोर या सुंदर कलाकृती बनत असतात. व्हिएतनाम मध्ये उदबत्त्या लावण्याची प्रथा तुम्हाला माहिती आहेच. हुई आध्यात्मिक ठिकाण असल्यामुळे इथे बरेच पागोडा आणि धार्मिक स्थळ आहे, त्यामुळे इथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर उदबत्त्या बनत असाव्यात. इथल्या बायका सराईतपणे हाताने उदबत्त्या बनवत असतात. वेगवेगळ्या रंगाच्या वासाच्या उदबत्त्या फुलाच्या गुच्छासारख्या इथे ठेवल्या आहेत. उदबत्त्या, कॉनिकल हॅट्स, पेपर फ्लॉवर, वुडन पेंटिंग्स बनवण्याचे इथे बरेच व्यवसाय आहेत. व्हिएतनाममध्ये फिरताना एक कॉमन गोष्ट आपलं लक्ष वेधून घेते, ती म्हणजे कोनिकल हॅट. बोट चालवताना, फ्लोटिंग मार्केटमध्ये भाज्या विकताना, शेती करताना सगळीकडे इथली लोक ऐटीत आपल्या डोक्यावर हॅट घालून मिरवतात. प्रत्येक प्रदेशानुसार या हॅटला व्हिएतनामीज भाषेमध्ये वेगवेगळे शब्द आहेत. पाम ट्रीच्या पानापासून या हॅट्स विणल्या जातात. याचा आकार त्याला मिळालेल्या नावाप्रमाणेच कोनासारखा आहे. असं म्हणतात की इथल्या लोकांच्या ऐपतीनुसार त्या त्या प्रकारची हॅट घातली जाते. तसंच शहरात आणि गावाकडच्या हॅट्समध्ये सुद्धा फरक दिसतो. आधुनिक काळात व्हिएतनामीज हॅट्सवर वेगवेगळी चित्र सुद्धा काढतात. व्हिएतनाम मधल्या राजघराण्यातल्या समाधीस्थानांमध्ये सगळ्यात सुंदर आणि नावाप्रमाणेच रॉयल असं आहे टू डार्क राजाचं समाधीस्थान. Who had the longest time in the throne, for 36 years in the throne. He was a good emperor, but so many thought that he was not good emperor. ही वास्तू राजासाठी खूप जवळची होती. 30 वर्ष राजा असलेल्या टू डार्कचं आयुष्य हे फ्रेंच लोकांनी केलेलं अतिक्रमण, त्या विरोधातला बंड, कट कारस्थानं यामुळे खूप दुःखदायक होतं. सत्तेनंतर स्वतःच्या कल्पनेप्रमाणे जगण्यासाठी त्याने ही 30 एकर वास्तू बांधली.
यात त्याला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी होत्या. मनसोक्त लिखाणासाठी जागा, कविता करण्यासाठी खास तलाव, स्वतःचं प्रायव्हेट बेट, शिकारीसाठी घनदाट पाईंचं जंगल. तुम्ही विचारही नाही करू शकणार ते सगळं काही इथे आहे. वॉरमुळे झालेली पडझड वगळता इतर वास्तू अजूनही सुस्थितीत आहेत. पैसा आणि सत्ता असल्यावर आनंद कसा मिळवू शकतो याचं उदाहरण म्हणजे ही वास्तू. येस, आजची ट्रिप संपलेली आहे आणि आता शेवटचा पार्ट असा की आम्हाला बोटीने घेऊन जाणार आहे. मी आता जस्ट चेक केलं गुगलवर तर 3 किलोमीटर लांब होत आपण आपल्या हॉटेलपासून आणि बोटीतनं आता परफ्यूम रिव्हरमधनं आपण प्रवास करणार आहोत. धमाल. हुई शहरातून वाहणारी ही परफ्यूम रिव्हर, साधारण 100 वर्षांपूर्वी या नदीला हे नाव मिळालं. त्याचं कारण गमतीशीर आहे. शरद ऋतूमध्ये आजूबाजूच्या रस्त्यांवरच्या झाडांची फुलं पाण्यात पडतात. त्या फुलांचा सुगंध संपूर्ण नदीभर पसरतो म्हणून इथल्या लोकांनी नदीला परफ्यूम रिव्हर नाव दिलं. या खासियतेमुळे नदी किनारा हा हुईचा फेमस स्पॉट बनलाय. नदीतून बोटिंगचं प्रमाण देखील वाढलंय. आपला ड्रायव्हर बोट सरळ जाते बघून व्हॉट्सअपवर बसलाय मस्तपैकी. संध्याकाळी बरीच जण नदी किनारी वॉक घ्यायला आणि सनसेट एन्जॉय करायला जमा होतात. परफ्यूम रिव्हर मधनं आपल्याला ते घेऊन चाललंय हॉटेलपर्यंत. हॉटेलवर गेल्यावर बरीच कामं आहेत, आपल्याला बरंच काही करायचं आहे, हिशोब करायचा आहे. बरेच दिवस हिशोब नाही केलेला आहे. उद्याची ट्रिप बुक करायची आहे. उद्या कदाचित आपण जातो केव्स बघायला, जे खूप भारी आहेत. अंधार लवकर होतो, जस्ट 5 वाजता आणि सूर्य डुबला पण. आज मी शोभलीला खूप खर्च झालाय, 1.25 लाखाच्या आसपास. थोडं नाही व्हायला पाहिजे होत, व्हिएतनाम आहे. ठीक आहे, झोप सोडून काय करत होतो माहितीये का, कॉम्पिटिशनचं जजिंग करत होतो, फोटोग्राफी कॉम्पिटिशनच डेडलाईनवर. आणि काय बरं, तब्येत बिघडली आज माझी थोडी, कॉफी फ्लॅमवर आहे. रात्रीचे 2:30 वाजलेत, 5:30 ला उठायचंय. बॅग भरायची अजून, चेकआउट आहे सकाळी. चेकआउट करून मला ट्रिपला जायचं. 10 मिनिटात बराबर बॅग भरली आणि मी खाली आलो. 6:35 झाल्यात, 10 मिनिटात मला तो घ्यायला येईल कोणीतरी. आणि अजून ब्रेकफास्ट व्हायचं आहे माझा, पण ठीक आहे, होईल मॅनेज. भल्या पहाटे 7:45 मला इथे नाश्ता रेडी करून दिला आहे. आता मस्त हेवी नाश्ता करून बसमध्ये झोपायला मी तयार. 5 मिनिटं लेट का होईल. आपला माणूस आलेला आहे आपल्याला घ्यायला. ही आपली बस. अरे वा, सॉलिड किस्सा झाला. बसमध्ये माझी बॅग वरनं पडली, हेवी बॅग, ट्रायपॉड, कॅमेरा, 2 लेन्स. आता पहिली गोष्ट तर लेन्स फुटल्या की नाही हे बघायचं आहे. बरं, ती पडली तर पडली, एका मुलीच्या पायावर पडली. लंचसाठी थांबलो होतो आम्ही आणि इथे सजलंय मस्त आणि रोटेट होणारं टेबल आहे, म्हणजे हवं ते आपण फिरवून घेऊ शकतो. माझ्या बाजूला बसलेली मुलगी व्हेज खाणारी होती, तिच्यासाठी पण बरेच ऑप्शन्स होते. अख्खी भरलेली बस गेली दुसऱ्या केवला आणि आता आम्ही 4 जण उरलो. कन्फ्यूज झालो की अरे आपण चुकीच्या जणांना चाललो, बोटीने जाणार होतो आपण. बघूया आता काय. व्हिएतनाम आपल्याला इथला इतिहास, खाद्य संस्कृती, निसर्गरम्य ठिकाणं आणि इथल्या लोकांमुळे नेहमीच आश्चर्यचकित करतो. विविधतेने नटलेल्या व्हिएतनाममध्ये अजून काही मुबलक प्रमाणात असेल तर त्या म्हणजे गुहा. जगातली सगळ्यात मोठी गुहा सॅन डॉंग केव्ह सुद्धा व्हिएतनाममध्येच आहे. केव्ह्स मध्ये आपण जाणार आहोत, कदाचित मोठी उडी नाही जाणार. आज मी आलोय हुई जवळच्या फॉंग न्या केव्ह्स बघायला.
त्या ओळखल्या जातात इथल्या विशिष्ट रॉक फॉर्मेशनसाठी. 1550 पहिल्यांदा एका व्हिएतनामीज माणसाने या केव्सबद्दल लिहिलंय. युद्धामध्ये लपण्यासाठी आणि हॉस्पिटल म्हणून याचा वापर केला गेला होता. And now we are inside the cave. It's called the Underground River. This river is long about 7 kilometers. But today we can go only 1 kilometer. गुहेच्या वरच्या भागातून पाणी पडतं आणि हे क्लोन वर्षाला जवळपास 2 मिलीमीटर वाढतं. हा क्लोन या ठिकाणी जॉईंट झालाय. यासाठी जवळपास 5 मिलियन वर्ष लागली असावीत असा अंदाज आहे. इथल्या बऱ्याच रॉक फॉर्मेशन्सनं युनिकॉर्न, लायन, एलिफंट, बुद्धा, न्यूबॉर्न बेबी अशी नावं दिली आहेत. ह्या गुहा भूगर्भातल्या हालचालींमुळे अंडरग्राउंड रिव्हर आणि रॉक फॉर्मेशन्स बनल्याचे म्हटले जाते. जसजसे आत जाऊ तसे वेगवेगळ्या आकाराचे रॉक्स आपलं लक्ष वेधून घेतात. या केव्स मध्ये फक्त बोटीनेच प्रवेश करता येतो, तसंच कयाकिंग करत केव्स बघण्याची देखील सोय आहे. या केव्स साधारण 400 दशलक्ष वर्षांपूर्वी बनल्या असाव्यात असा अंदाज आहे. इथे गुहेमध्ये आतमध्ये 7-8 किलोमीटर जात आहेत. आज आपण 1 किलोमीटर आलो, पण खूप भारी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं इथे बघण्यासारखी गोष्ट आहे, तिची लाइटिंग केली आहे, त्यामुळे जो फील आलेला आहे जबरदस्त. इथे आपल्याला उतरवलंय आणि आता बाकीची केव चालत बघायची आहे, फोटो काढायची आहे, व्हिडिओ काढायची आहे. कसली भारी जागा आहे, जबरदस्त. खूप मोठी आहे गुहा आणि खूप काही बघण्यासारखी. या गुहा बघण्यासाठी आज जाऊन येऊन जवळपास 400 किलोमीटरचा प्रवास झाला. एखाद्या जागेसाठी तुम्ही बरेच तास ट्रॅव्हल करता. हा, आणि जर ती गोष्ट सुंदर निघाली तर मग काही प्रश्नच नाही, दिवस वसूल. रात्री चौकामध्ये म्युझिक आणि डान्स शो सुरू होता. एक रस्ता गाड्यांसाठी बंद केलेला. त्या रस्त्यावर सगळे जमून धमाल करत होते. तेवढ्यात एक ग्रुप दिसला. रस्त्याच्या कडेला टेबल मांडून बसले होते. माईक, स्पीकर सगळं घेऊन आलेले. सगळे काका लोक मस्त माहोल एन्जॉय करत होते. एक जण तर असा गात होता की कॉन्सर्ट सुरू आहे आणि समोर लाखो लोक आहेत. बस इतका कॉन्फिडन्स पाहिजे आयुष्यात. आपला दोस्त आहे बरं का. शूट करत होतो, त्यांनी मला जस्ट बोलवलं, बसवलं, बिअर पाजली. म्हणजे मी म्हटलं मला नको जास्ती, अर्धी बॉटल दिली, काहीतरी खायला दिलं आणि 1-2 गाणी म्हटली आणि मी हळूच कल्टी मारली. भारी लोक आहेत. येस, तर आजचं आपलं रात्रीचं जेवण इथे रस्त्यावरती जेवतं. आजचं जेवण इथे सोमवार, मंगळवार आणि शुक्रवार पार्टी करतात लोक. अशी 3 दिवस वा मजा आहे. तर ओसंडून वाहणारा उत्साह संपलेला आहे आणि आता आपलं पण जेवण झालं आहे. स्ट्रीट फूड खाल्लास, पोर्क विथ न्यूडल्स.
मनावर दगड ठेवून खाल्लं. ओके चला आता हॉटेलवर. एवढी आलिशान रूम घेतली आपण आणि रस्त्यावरती फिरतोय. अरे अख्खा बाजार उठला पण आपले लोक इकडेच आहेत अजून. पोरांना घरी जायचं नाही वाटतं आपल्यासारखीच. आपलं हॉटेल फुल आहे त्यामुळे त्यांनी आपल्याला बाजूच्या हॉटेलमध्ये शिफ्ट केलं. लिफ्टचा किस्सा आहे पोरांनो ही एवढीच आहे. ओके मगाशी ती रिसेप्शनिस्ट आणि मी असे समोरासमोर उभे होतो. ओके म्हणजे एकच जर बॅग असेल तर एकच माणूस जाईल आणि दोन माणसं बॅग घेऊन पण जाणार नाही. केवढीशी कॉम्पॅक्ट लिफ्ट आहे. अरे यार काय करायचं. पहिल्यांदा मी एवढी छोटी लिफ्ट बघितली. पुढच्या भागात आपण जाणार आहोत निन बिनच्या डोंगरांवरती.